कॉम्बिनेशन एक्स माइनस ए आई मीन ब्रैकेट एक्स माइनस बी एक्स माइनस ए का होल ब्रैकेट स्क्वेर सो केस मध्य पार्शियल फ्रैक्शन ए अपॉन एक्स माइनस ए देन प्लस बी अपॉन एक्स माइनस ए होल ब्रैकेट स्क्वेर एंड प्लस सी अपॉन एक्स माइनस बी कदाचित प्रिंट मिस्टेक बुक मध्य सुधरवा बुक मध्य कदाचित सी लिखल बरबर ना इतना बी असला पाहिजे इनकरेक्ट है करेक्ट करा त्याला बुक मध्ये या ठिकाणी सी लिहिलेलं आहे इथं बी असलं पाहिजे बुक मध्ये प्रिंट इथे घालली करेक्ट करा नेक्स्ट केस पहा पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर डिवाइडेड बाय एक्स मायनस ए इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस पी एक्स प्लस सी इज इक्वल टू याला असं लिहायचं ए अपॉन एक्स मायनस ए प्लस बी एक्स प्लस सी डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी पॅटर्न समजून घ्या त्याच्यानुसार क्वेश्चन पण सांगतो ओके फॉर्मॅट मध्ये
वरच क्वाड्रेटिक इक्वेशन काढून टाकायचं आणि त्याच्या जागी a अपॉन x पॉइंट x मायनस a, b अपॉन x मायनस b आणि c अपॉन x मायनस c याच्या जागी हे लिहायचं. कळलं का? ए बी सी च्या व्हॅल्यू आपण फाइंड करणार. हे मागच्या वेळेस पण केलेलं आहे. ए बी च्या व्हॅल्यू फाइंड केलं होतं पण टाकलं होतं पण सॉल्व केलं होतं. तर 30 मिनिटं येईल. फक्त प्रश्न असा आहे की दिसतं तसं सॉल्व करायचं. कळलं का? सो अशा टाईपचं जर स्ट्रक्चर असेल तर ही सबस्टिट्यूशन करता आली पाहिजे. या बेंचचं स्ट्रक्चर पहा. हे हा वरती असं इक्वेशन असेल क्वाड्रेटिक इक्वेशन असेल थ्री एक्स वर प्लस टू एक्स प्लस आर टाइपचं क्वाड्रेटिक इक्वेशन है ना. एक्स स्क्वेअर ची टर्म बाय एक्स ची टर्म बाय कॉस स्क्वेअर ची टर्म. बट हे खाली जे ना हे सेपरेट तीन फॅक्टर होते. इथे सेपरेट तीन फॅक्टर असून एका फॅक्टरचा स्क्वेअर असेल असं. कळलं का? आणि एक फॅक्टर वेगळा असेल. कळतंय का? तर याच्या वेळेला काय झालंय, या स्क्वेअरचं मिनिंग ऍक्च्युअली काय असतं, हा एक्स मायनस टू दोन वेळेस रिपीट झालाय असं त्याचा अर्थ आहे. बरोबर ना? एक्स मायनस टू टू एक्स मायनस टू, एक्स मायनस टू चा होल फॅक्टर स्क्वेअर असं मिनिंग घेत असते. मग त्यामुळे काय होतं, याचे फॅक्टर जेव्हा पाडतो आपण हे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, तेव्हा हा एक्स मायनस टू एक मायनस द्यावा लागतो आणि मग दोघांचा कॉम्बिनेशन होऊन काय होईल, एक्स मायनस टू चा होल फॅक्टर स्क्वेअर. कळलं का? आणि मग तो तिसरा फॅक्टर. कळतंय? जर असं क्यूब असेल तर काय करावं लागेल, पहिले तो घ्यावा लागेल, मग त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, मग त्याच्यानंतर त्याचा क्यूब घ्यावा लागेल आणि मग पुढचा. कळलं का? नाही बरं. हा, ते मल्टिप्लिकेशन समजा एक नंबर आहे, समजा एक्स मायनस टू आहे, त्याचा क्यूब आहे, याचं मिनिंग काय असतं, एक्स मायनस टू एक्स मायनस टू एक्स मायनस टू. बरोबर? ए च्या खाली एकदा एक्स मायनस टू घ्यायचं, मग बी च्या खाली एक्स मायनस टू इंटू एक्स मायनस टू एक्स मायनस टू चा स्क्वेअर घ्यायचा आणि मग सी च्या खाली एक्स मायनस टू इंटू एक्स मायनस टू इंटू एक्स मायनस टू एक्स मायनस टू चा क्यूब घ्यायचा. कळलं का? सिक्वेन्स नाही घ्यायचं, असे एबीसी वाढत राहतो. असं कंपल्सरी नाही की ते एबीसी असलं पाहिजे, तो डीपर होईल. जेवढे फॅक्टर तेवढं ते पुढे होईल. कळलं का? पुढे पहा, हा झाला सेकंड केस. हे तीनच पॅटर्न याच्यामध्ये. पहिला पॅटर्न कळला, दुसरा पॅटर्न कळला, तिसरा पॅटर्न कळला, लक्ष द्या. थर्ड पॅटर्न मध्ये एक क्वाड्रेटिक इक्वेशन असेल लाईक दिस, थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस थ्री. ओके? आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला एक फॅक्टर दिसणार पहा, एक्स मायनस ए टाईपचा, म्हणजे एक्स मायनस टू समजा. ओके? आणि क्वाड्रेटिक इक्वेशन असतं खाली अजून एक दुसरं, जसं की टू एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स, समजा याला सिम्पल क्वाड्रेटिक बनवतो, एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फोर लाईक दिस. ओके? समजतंय का? बघा बरं, याच्यामध्ये वाटतंय का तुम्हाला सिमिलॅरिटी पॅटर्न मध्ये? वाटते ना? एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे पहा, पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर च्या, पी क्यू आर ची व्हॅल्यू पहा, थ्री फोर आणि सी. कळतंय? एक फॅक्टर आहे पहा एक्स मायनस टू खाली, इकडे लक्ष द्या रे, मोबाईल बंद करा, एक्स मायनस टू इकडे एक फॅक्टर आहे. ओके? देन मोबाईल बंद करा, काही गरज नाही. मॅथ शिकवत असताना मोबाईल उघडायची गरज नाही आहे तुम्हाला, फिजिक्सच्या वेळेची गोष्ट वेगळी. सो पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर इज इक्वल टू, इकडे पहा खाली, बंद करा रे, का तुमच्या वेळेस जमा करू मी मोबाईल. एक्स मायनस ए इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे टाइपचे क्वांटिटी इक्वेशन आहे पहा समोर ठेवली. असं जर दिसलं तुम्हाला क्वेश्चन या पॅटर्नचा, हा पॅटर्न लगेच ओळखता आला पाहिजे, कारण हे आपल्या ब्रेन मध्ये फिक्स पाहिजे कसे कसे पॅटर्न होते आपल्याकडे. लास्ट पॅटर्न तयार लिहू, सगळे पॅटर्न एका पेजवर लिहा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बरेच पॅटर्न आपण बघितले, प्रत्येक लेक्चर मध्ये एक पॅटर्न अभ्यास करतो आपण, है ना? एवढे लेक्चर झाले तेवढे पॅटर्न आहेत, त्यामुळे प्रत्येक पॅटर्नचा अभ्यास करा, सगळे पॅटर्न एका पेजवर लिहा, त्याच्यामधला डिफरेंशिएशन क्लिअर करा आणि मग सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करण्याची गोष्ट नाही, याला सॉल्व्ह कोणी करतो, बुद्धी त्याला सॉल्व्ह करायला लागत नाही, बुद्धी याला लागते की हा क्वेश्चन या स्टेपचा का, ते कळायला बुद्धी लागते. म्हणून ते पहिले शिकवतो, नंतर सॉल्विंग शिकवतो. मग हे टाईपचे असे क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, याला असं लिहावं लागतं, ए अपॉन हा फॅक्टर, ओके, प्लस बी एक्स प्लस सी. बी एक्स कुठून आलेला आहे, तर हा बी कॅपिटल असतो, हा बी इथला नाही आहे, कॅपिटल बी एक्स प्लस सी, कॅपिटल बी ची व्हॅल्यू तुम्ही, म्हणजे बी बी असतात त्याला आपण नंतर काढणार आहे. ओके? हे ए आणि बी कॅपिटल आहे, हा खालचा बी नाही घेतलेला इथं. ओके? हा कॅपिटल बी एक्स प्लस सी फिक्स असणार वरचं, याला काही चेंज नाही करायचं. हे क्वाड्रेटिक इक्वेशन कुठून आलं, हे खालचं जे क्वाड्रेटिक इक्वेशन असतं ना इथलं, हे इथं घ्यायचं. कळलं का? आणि मग सॉल्व पुढे. तर हे समजलं तुम्हाला पॅटर्न्स? आता एक एक पॅटर्नचा क्वेश्चन येईल, मग पहिल्या पॅटर्नचा क्वेश्चन घेऊ, मग नंतर दुसऱ्याचा घेईल, मग तिसऱ्याचा. ओके? सो फर्स्ट पॅटर्न कडे जाऊ आपण. फर्स्ट पॅटर्नचा क्वेश्चन बघा, तुम्हाला सॉल्व क्वेश्चन मध्ये पहिलाच क्वेश्चन फर्स्ट पॅटर्नचा दिलेला आहे. आता सॉल्व कसं करायचं? ओके? थोडं लागतं हे क्वेश्चन, लेझी असतं.
सो बघा थोडं लॉन्ग मेनी पण सांगतो आणि जर नाही कळलं तर शॉर्ट मेनी पण सांगेल. सो इंटिग्रेशन ऑफ 3x² प्लस 4x मायनस 5 डिवाइडेड बाय x मायनस 1 x प्लस 1 x प्लस 2 dx. ओके दिसतंय का तुम्हाला पॅटर्न? एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि खाली तीन फॅक्टर आहे, कळतंय का? x मायनस a, x मायनस b, x प्लस x मायनस c. नाही कळलं पॅटर्न? पॅटर्न सर त्याला कम्पेअर करा पॅटर्न सोबत. मग आता मी तुम्हाला काय सांगतो, हे पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे, ते दिसताना दिसतो खाली खाली फॅक्टर आहे त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. काय सांगितलं त्याचं की सबस्टिट्यूट करायला, मी याचं की काय सबस्टिट्यूट करायचं आताच सांगितलं ना. हा म्हणजे ही जी टर्म आहे 3x² प्लस 4x मायनस 5 डिवाइडेड बाय x मायनस 1 x प्लस 1 आणि x प्लस 2 याच्या जागी डायरेक्ट आपण काय सबस्टिट्यूट करणार, a अपॉन पहिला फॅक्टर x मायनस 1 कळलं का, प्लस b अपॉन दुसरा फॅक्टर x प्लस 1 आणि c अपॉन तिसरा फॅक्टर x प्लस 2. आता सांगितलं ना काही सेकंड पूर्वी, क्लियर कळलं का हे? हा तर हे असं केलं हे महत्वाचं नाहीये, हे का केलं हे महत्वाचं आहे. ह्या पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे आणि ते ओळखता आलं तुम्हाला खाली फॅक्टर असेल तो पार्शियलच असतो. सो आता याला सॉल्व करावं लागतो. मग आता याचा एलसीएम घ्या, एलसीएम घेतलं तर काय भेटेल? एलसीएम कसा घेतात, याच्याकडे एक्स मायनस वन आहे बरोबर, मग ह्या सर्वांना वाटी काय करावं लागेल तेव्हा एलसीएम भेटेल ना. याच्याकडे एक्स मायनस वन आहे, याला एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू नी वरती खाली सगळीकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल, याला एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू नी मल्टिप्लाय करावं लागेल वरती, तेव्हा हा क्रॉस मल्टिप्लिकेशनसाठी तयार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं जर कळत नसेल तुम्हाला एलसीएम तर शॉर्टकट सांगतो. एक्स मायनस वन येणार इथं तर उरलेल्या दोघांना मल्टिप्लाय करायचे, कळलं का, प्रत्येक वेळेला. ओके याच्याकडे एक्स प्लस वन येणार तर हा एक्स मायनस वन आणि एक्स मायनस टू वरती मल्टिप्लाय करायचा, तो सोडून उरलेला दोन किटवले घ्यायचा, याला म्हणतात एलसीएम घेऊन मल्टिप्लाय करतात. ते जमत नसेल तर शॉर्टकट वापरा. सो काय होईल इथं, ए ला अजून काय मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू आणि खाली एक्स मायनस वन ऍज इट, कळलं का. आता हे सगळ्यात कॉमन डिनोमिनेटर होणार, तो एलसीएम घेतलाय ना मी, कॉमन होणार प्लस हा बी आहे, बी जवळ कोण होता, एक्स प्लस वन होता की नाही, तर एक्स प्लस वन सोडून उरलेले दोन घ्यायचे, एक्स मायनस वन एक्स प्लस टू, कळलं का हे प्लस सी, याला उरलेले दोन लिहा, काय ते एक्स प्लस वन आणि एक्स मायनस वन अँड एक्स प्लस वन, क्लिअर आहे का हे? ठीक आहे आणि हे मायनस, हा ठीक आहे ओके. आणि यांचा डिनोमिनेटर कॉमन येतो तो हा येतो की त्यांचा मल्टिप्लिकेशन काय होतो, एक्स मायनस वन एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू, कळलं का. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय मी, त्याची ट्रिक सांगितली तुम्हाला, म्हणजे करत नाही, गरज नाही, कळलं का. आणि ही इकडचा आन्सर आहे पहा, आता इकडे काय झालेलं आहे, 3x² प्लस 4x मायनस 5 डिवाइडेड बाय एक्स मायनस वन एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू, याच्यामध्ये होतं काय, हा खालचा फॅक्टर आणि इकडचा फॅक्टर एक्झॅक्ट कॅन्सल होऊन जातो बरोबर. आता ही पहिल्यांदा जरा प्रॉपर वेने अभ्यास करून घ्या, तुम्ही नंतर डायरेक्ट या स्टेप वरून उतरायचं, हे मधली स्टेप काढून टाकायची, म्हणजे तुम्ही हा खालचा डिनोमिनेटर नाही दिला तरी चालेल की नाही, तो असा पण कॅन्सलच होणार ना, कळतंय का, कळतंय का, प्रत्येक क्वेश्चन मध्ये कॅन्सल होईल तो, त्याच्यामुळे तो लिहिला काय नाही लिहिला काय, म्हणजे तुम्ही प्रॉपर वेने लिहा, बट तुम्हाला आता याच्यामध्ये काय त्याला वेटेज नाही येत असतं, म्हणजे स्टेप वाढवल्यापेक्षा त्याला मिनिमाइज करून टाका. मग हे कसं लिहिणार तुम्ही, सोपं आहे पहा, न्यूमेरेटरची व्हॅल्यू कशी असेल, ए घ्यायचा त्याचे दोन फॅक्टर त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचे उरलेले, मग बी घ्यायचा त्याचे दोन फॅक्टर उरलेले मल्टिप्लाय करून घ्यायचे, सी घ्यायचा त्याचे उरलेले दोन फॅक्टर मल्टिप्लाय करून घ्यायचे, हे जे आन्सर भेटेल ते न्यूमेरेटर असेल, डिनोमिनेटर आपोआप कॅन्सल होतो, नाही कळलं, कळलं नाही का. हा सो पुढे पाहू, ही व्हॅल्यू न्यूमेरेटरची कशी टाकायची, ओके त्याच्या आधी आपल्याला कोण माहिती असलं पाहिजे, ए बी आणि सी हेच काढायचो ना आधी, याला इक्वेशन नंबर सध्याला म्हणून घ्या काहीतरी वन वगैरे वाटेल, याच्यामध्ये ए बी सी ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढतात बघा,
एकदा काय करायचं, एक वेळेला एक्स मायनस वन ला जर मी झिरो इक्वेट केलं तर मला एकाची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे समजा मी एक फॅक्टरला घेतो, तीन फॅक्टर होते ना आपल्याकडे, एक्स मायनस वन, एक्स प्लस वन, एक्स प्लस टू, बरोबर. एक वेळेस फर्स्ट टाइम काय करायचं, एक्स मायनस वन ला इज इक्वल टू झिरो करून एक्स ची व्हॅल्यू काढायची. काय ना, एक्स इक्वल टू वन, पहिल्या फॅक्टरला झिरो घ्यायचं. पहिला फॅक्टर काय हा, त्याला मी काय करणार, इफ एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो असेल समजा, कळलं काय, तर मग एक्स ची व्हॅल्यू काय झाली, वन ना, मायनस वन तिकडे वन होईल, नाही कळलं, मायनस वन झिरो कडे गेलो तर वन होईल ना, प्लस वन होईल ना, झिरो प्लस वन वन, मग एक्स ची व्हॅल्यू वन होईल की नाही. मग ती व्हॅल्यू घेऊन या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची, या इक्वेशन मध्ये मग काय मिळेल, काय मिळेल या इक्वेशन मध्ये, हे पूर्ण इक्वेशन याच्यामध्ये एक्स जागी वन टाकायचा, दुसरं काय करायचं, कळतंय ना. आता हे टाकल्यानंतर पहा, लॉन्ग कटच्या हिशोबाने कसं होतं, ते खूप लांब येते, इथे मोठं आहे ना, लांब येईल. मग थोडस जरा सांगतो शॉर्टकट याच्यात, हे इथं पहिल्याला तर टाकावं लागेल, थ्री इंटू वन चा स्क्वेअर प्लस फोर इंटू वन मायनस फाईव्ह, हे डाऊट आहे याच्यात. एक्स ची व्हॅल्यू वनच का टाकली, कारण पहिला फॅक्टर ला इज इक्वल टू झिरो केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू वन मिळते, म्हणून वन टाकली. मग दुसऱ्या वेळेस काय करेल, एक्स प्लस वन ला झिरो का मिळेल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मायनस वन मिळेल, मायनस वन टाकेल. तिसऱ्या वेळेस काय करेल, एक्स प्लस टू ला इज इक्वल टू झिरो पकडेल, त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू मायनस टू मिळेल, ती टाकेल. कळलं का, पहिला तर याला झिरो घ्यायचं, मग याला झिरो घ्यायचं, मग याला झिरो घ्यायचं, आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू भेटतात, कारण तीन फॅक्टर आहे, तीन कोएफिशिएंट, तीन कॉन्स्टंट आहे, कळतंय का, नाही घ्या रिपीट करून घ्या. मग मी ह्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू वन सबस्टिट्यूट केली, बा एक्स जागी वन आहे, एक्स जागी वन आहे, इथे एक्स नाही म्हणून नाही, कळतं. आता या ठिकाणी पण एक्स जागी वन टाकत असावं लागेल, पण याला थोडस हुशारी करा, तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की एक्स मायनस वन चा आन्सर डायरेक्ट झिरो असतो, एक्स मायनस वन चा आन्सर झिरो की नाही कन्फर्म, मग जिथं एक्स मायनस वन आहे म्हणजे हा इथं हा झिरो होणार आहे, झिरो इंटू काही पण मल्टिप्लाय करा, आन्सर झिरोच होईल, कळलं का. म्हणजे हा फॅक्टर तुम्हाला ज्या गोष्ट ज्या टर्म्स मध्ये दिसेल ती झिरोच राहणार आहे, म्हणजे एक्स मायनस एक्स मायनस वन इथं आला म्हणजे ही टर्म झिरो होते, एक्स मायनस वन इथं आला म्हणजे ही टर्म पण झिरो होते, मग फक्त कामाची टर्म कुठली, एवढीच, कळलं का, म्हणजे लिहिताना फक्त तेवढीच लिहा, हे लिहू नका बिना का, नाही समजलं, म्हणजे हा फॅक्टर त्याच्यामध्ये आहे ना ती सोडून द्यायची, उरलेली द्यायची, उरलेली कोण आहे ही पा, ए इन ब्रॅकेट एक्स ची व्हॅल्यू काय होती, वन प्लस वन, आणि एक्स ची व्हॅल्यू होती वन प्लस टू, क्लिअर आहे की नाही, क्लिअर आहे, बाकीचे का सोडून दिले, का सोडून दिले, ते झिरो आले, झिरो होतील का, झिरो होतील, एक्स मायनस वन ची व्हॅल्यू कन्फर्म झिरो आहे, हा एक्स मायनस वन झिरो झाला म्हणजे सगळ्या झिरो होते, हा एक्स मायनस वन झिरो झाला म्हणजे सगळ्या झिरो होते, मग याची गरज एखादा नवीन करत मग घेऊ नका, समजलं का. इतर तुमच्या कॅल्क्युलेशन जास्त किंमत नाही आहे, कारण खूप मोठा पैसे आहे ना, शॉर्टकट यूज केलं तरी चालतो. मग काय म्हणजे सोल्युशन, थ्री इंटू वन चा स्क्वेअर थ्री प्लस फोर मायनस फाईव्ह, कळलं काय, इथं वन प्लस वन टू, आणि हा वन प्लस टू थ्री, म्हणजे काय होईल, टू थ्री झा सिक्स, म्हणजे सिक्स ए, कळलं का, टू आणि थ्री, टू थ्री झा सिक्स ए, मला ए ची व्हॅल्यू पाहिजे, मी याला सॉल्व्ह करून घेऊ थोडी इकडे, म्हणजे काय होईल, थ्री प्लस फोर सेव्हन, सेव्हन मायनस फाईव्ह, टू ना नाही, टू मायनस टू इज इक्वल टू सिक्स ए असं झालं ते, कळलं का. आणि मग ए ची व्हॅल्यू काय भेटणार, टू बाय सिक्स, टू वन झा टू, टू थ्री झा सिक्स, सो ए ची व्हॅल्यू कधी भेटली तुम्हाला, वन बाय थ्री, काही डाऊट आहे का इथपर्यंत, ओके आहे सिस्टीम. चला दुसऱ्या केस मध्ये, ही झाली फर्स्ट केस, म्हणजे तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटली. आता कोणता फॅक्टर घ्यायचा, झिरो, एक्स प्लस वन ला झिरो पाकडायचं, म्हणजे आपल्याला बी भेटणार, ओके. सो मग आपण म्हणणार, इफ एक्स प्लस वन इज इक्वल टू जर झिरो असेल तर मग एक्स ची व्हॅल्यू काय भेटते, मायनस वन, ही टाका त्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये, सो देअर फोर एक्स इज इक्वल टू मायनस वन असणार, तो वन तिकडे गेला तर मायनस वन होईल, ओके. ही व्हॅल्यू घेऊन या इक्वेशन मध्ये टाका, मग पुन्हा पुन्हा टाकणार, पहिल्या याच्यात टाकावंच लागेल, म्हणजे काय, थ्री मायनस वन चा स्क्वेअर प्लस फोर इंटू मायनस वन इज मायनस ऑफ फाईव्ह इज इक्वल टू, आता याच्यात कुठला फॅक्टर घेऊ मी, ए चा घेऊ का, बी चा घेऊ का, सी चा घेऊ,
येतात ना आणि कोणते दोन झिरो होतील बी झिरो बीच राईट फक्त ए आणि सी झिरो होईल का एक्स प्लस वन झिरो आहे ना हा कोणा कोणामध्ये दिसतो इथे पूर्णता आणि इथे अजिरून जाईल पूर्णता या या फॅक्टरमध्ये एक्स प्लस वन आहे का आहे का इथं म्हणजे हा झिरो होणार नाही ठीक आहे करते का बघते बी इन ब्रॅकेट एक्स म्हणजे काय असतं मायनस वन मायनस वन आणि हे मायनस वन प्लस टू करते का करते का लास्ट स्टेप लक्ष द्या थोडस सो मायनस वन चा स्क्वेअर वनच असतो मायनस चा स्क्वेअर जरी केला तरी वन प्लस येणार सो थ्री इंटू वन त्याचा आन्सर होणार थ्री प्लस फोर इंटू मायनस वन त्याचा आन्सर होणार मायनस फोर कळलं का आणि हा मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस वन त्याचा आन्सर येतं मायनस मायनस वन येईल नाही मायनस टू येईल मायनस टू येईल आणि याचा आन्सर येईल मायनस वन 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 सो मायनस टू इंटू वन केलं तर मायनस टू राहील म्हणजे आन्सर ऍक्च्युली होणार फोर मायनस थ्री मायनस फाईव्ह त्याचा आन्सर काय येईल मायनस वन मायनस फाईव्ह मायनस सिक्स क्लिअर हे तर कळतं नाही म्हणा तर सांगू थ्री मायनस फोर मायनस वन मायनस वन मायनस फाईव्ह मायनस सिक्स ओके हा इकडे पहा मायनस टू इंटू टू मायनस टू म्हणजे काय बोलला मायनस टू बी हे डाऊट आहे का मल्टिप्लिकेशन आहे बी ची व्हॅल्यू काय भेटेल बी ची व्हॅल्यू भेटेल मायनस टू इकडे डिवाइड सो मायनस सिक्स डिवाइड बाय मायनस टू मायनस मायनस कॅन्सल ओके सो बी इज इक्वल टू थ्री क्लिअर आहे हा पहिला पार्ट झाला मला बी ची व्हॅल्यू थ्री भेटली ए ची व्हॅल्यू वन बाय थ्री भेटली आता तिसरा पार्ट घेण्यासाठी काय करावं लागेल एक्स प्लस टू ला झिरो टाकावं लागेल कळलं का सो इफ एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो देन एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे मायनस टू बरोबर ना आपला स्टू लिखले मायनस टू होणार ती व्हॅल्यू घेऊन सबस्टिट्यूट करणार तर इक्वेशन मध्ये काय भेटत थ्री इन ब्रॅकेट मायनस टू चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फोर इन ब्रॅकेट मायनस टू मायनस फाईव्ह इज इक्वल टू क्लिअर आहे ओके कुठला कुठली टर्म येईल याच्यामध्ये ए येईल का नाही कारण एक्स प्लस टू आहे याच्यामध्ये बी येईल का नाही येणार कोण येईल मग फक्त सी त्याच्यामध्ये एक्स प्लस टू दिसतच नाही मग इथं म्हणायचं सी इन ब्रॅकेट एक्स ची व्हॅल्यू आणि मायनस टू मायनस ऑफ वन इन ब्रॅकेट मायनस टू प्लस वन क्लिअर आहे लक्ष द्या इकडे मायनस टू चा स्क्वेअर केला तरी तो फोरच होईल मायनस चा स्क्वेअर सॉरी प्लस असतो बट टू चा स्क्वेअर फोर होतो फोर थ्री चा ट्वेल्व याचा आन्सर झाला ट्वेल्व कळलं का हे मायनस टू चा स्क्वेअर असतो फोर फोर थ्री चा ट्वेल्व सो प्लस प्लस मायनस मायनस होईल इथं कन्फर्म आहे आणि इथे आन्सर होईल एट मायनस फाईव्ह इज इक्वल टू याला सिम्प्लिफाय करा सी इन ब्रॅकेट मायनस वन मायनस टू मायनस वन मायनस थ्री आणि हे होणार मायनस वन सो मायनस मायनस प्लस होईल तुम्हाला थ्री वन थ्री भेटेल म्हणजे थ्री सी आहे कळलं का आणि ट्वेल्व मायनस ऑफ एट मायनस ऑफ फाईव्ह हाऊ मच मायनस ऑफ थर्टीन मायनस ऑफ थर्टीन आणि हा ट्वेल्व मायनस वन कळलं का सो सी ची व्हॅल्यू काय भेटेल मायनस वन बाय थ्री डाऊट आहे मग सगळे एबीसी काढल्यावर काय करतो एक आणला बी काढला सी काढला ते सगळे घ्यायच्या याच्यात टाकायचे बरोबर ना आपल्याला काय मिळणार पहा मग आपल्याला न्यूमरेटर मिळतोय पहा न्यूमरेटर हाय हे सबस्टिट्यूट करा इक्वेशन नंबर वन याला वन म्हणून घ्या म्हटल्यास सबस्टिट्यूट ए इज इक्वल टू वन बाय थ्री b is equal to 3 and c is equal to minus 1 by 3 in equation number 1 clear so numerator is equal to 3x square minus plus 4x minus 5 is equal to a minus 1 by 3 आता ही व्हॅल्यू टाकताना इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकण्यापेक्षा याच्यात टाका कोणामध्ये या वर्षामध्ये याला म्हणलं का म्हणून ते आपल्या कामाचं नाही आहे याला म्हणावं म्हणजे ते सोपं जाईल ते वरचं फ्रॅक्शन फ्रॅक्शन व्हावं कळलं का कोणत टाकणार कोणत टाकणार हे वरच्या फ्रॅक्शन न टाका ते पाचशे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कारण हे इथून परत त्याला कन्वर्ट करावं लागेल त्याच्यापेक्षा काय त्याच्यात टाकायचं म्हणजे एक स्टेप वाचते बरोबर ना मग पुट इन इक्वेशन नंबर वन मग काय भेटेल आपल्याला
a ची वैल्यू किती तुमची 1 बाय 3 डिवाइडेड बाय x माइनस 1 कळलं का हे देन इकडे हे फक्त न्यूमरेटर नाहीये आता हा फॅक्टर पण येईल x माइनस 1 x प्लस 1 आणि x प्लस 2 इक्वेशन नंबर 1 आहे ना लेफ्ट साइड पूर्ण आहे नाही इज इक्वल टू a बाय x माइनस 1 प्लस b बाय x प्लस 1 आणि b ची वैल्यू काय आहे 3 सो 3 बाय x प्लस 1 येईल आणि प्लस सो माइनस सुद्धा येईल इथं माइनस ऍक्च्युअली लिहितो पाहिजे 1 बाय 3 माइनस 1 बाय 3 डिवाइड बाय x प्लस 2 क्लियर आहे का काय केलंय फक्त मी फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले ए बी सी च्या इन इक्वेशन नंबर 1 जे तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनचा फॉर्म घेतला होता त्याच्यात टाकायचं कळलं म्हणजे एक स्टेप वाचून तुमची विनाकारण कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार नाही डायरेक्ट करायचं पडते ओके हे झालं की हे माइनस आणि हे प्लस इथं थोडं सॉल्व करून घ्या ओके काय भेटते ते प्लस माइनस माइनस भेटते हे डाउट आहे ओके हा सिस्टम एकदा हे भेटलं की हा पूर्ण क्वेश्चन होता की तुमचा असा बघा बरं क्वेश्चन आहे ना त्याचं सिम्प्लिफिकेशन भेटलं की नाही सगळं म्हणजे याचं इंटिग्रेशन घेणं काय तर याचं इंटिग्रेशन घेणं काय सारखं जाईल की नाही सारखं आहे ना इंटिग्रेशन मी घेतलंच नाही अजून हे सगळं काय चाललंय सिम्प्लिफिकेशन सुरू आहे एका सिम्प्लिफिकेशन चाललंय हे सगळे क्वाड्रेटिक त्यांनी सिम्पल मध्ये कन्वर्ट केले सिम्पल मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे नेमकं काय असतं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हला आपण टर्म्सला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतो त्याच्याने इंटिग्रेशन आपल्याला सोपं जातं करायला मी काय केलं हे सगळं कंबाईन होतं की नाही सिस्टीम याला पहा ही टर्म प्लस ही टर्म मायनस ही टर्म सेपरेट झालं ना मग याचं इंटिग्रेशन वेगळं याचं इंटिग्रेशन वेगळं याचं इंटिग्रेशन वेगळं आपल्याला सोपं जायचं का म्हणून पार्शियल फ्रॅक्शन करतो कळलं का असं झाल्यानंतर याचं इंटिग्रेशन घ्यायचं तिथपर्यंत इंटिग्रेशन घ्यायचं नाही मग हा क्वेश्चनच होता की नाही तुमचा मग याचं इंटिग्रेशन घेणं म्हणजे काय याचं इंटिग्रेशन घेणं याला पुढे सिम्प्लिफाय करायचं सो इथं बोलायचं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड ओके मग आता मी रफ करू हे झालं असेल रफ करतो लिहिलं का तुम्ही का आणि लिहत जा रे मोबाईलचे फोटो का काढू फोटो काढले की मी हुशार होत नाही लिहिल्याने हुशार होतो तुम्हाला स्टेप्स कळतात कसं राहिलं असतं पुस्तकाचे फोटो काढतो आणि पेपर दिले असते रफ करू का एकच क्वेश्चन समजून घ्या मोठा क्वेश्चन आहे जास्त क्वेश्चन शिकवता येत नाही इथं एकाच व्यवस्थित करून घ्या परत परत तेच ते सांगायची गरज नको पडायला हे फक्त कॉन्सेप्ट सांगायचं पुढे जाते हे रफ करू मग आता सो हा असा सगळा प्रकार आलेला होता आपला आपण ए बी सी च्या व्हॅल्यू काढल्या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं ते सर्व क्वेश्चन मध्ये टाकलं आणि आपल्याला अशा टाइपचा एक सिम्प्लिफाइड व्हर्जन मिळालं क्लियर आहे ओके देन हा क्वेश्चन तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पण येईल M2 M3 मध्ये वाटवर काहीतरी कुठतरी डिफरेंशियल इक्वेशन मध्ये पार्शियल फ्रॅक्शन पुन्हा येतो इंजिनिअरिंग ला मग आता काय करायचं याचं इंटिग्रेट करायचं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड मग काय भेटेल आपल्याला इंटिग्रेशन केलं तर सो इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 3 वायर निघेल की नाही कॉन्स्टंट आहे ना 1 बाय 3 वायर मग काय होतं फक्त मध्ये x मायनस 1 कळलं का dx पुन्हा प्लस इंटिग्रेशन बाहेर घेतो 3 वायर निघेल मध्ये उरणार 1 अपॉन 1 प्लस x प्लस 1 dx मायनस 1 अपॉन 3 वायर घेतो इंटिग्रेशन मध्ये उरणार 1 अपॉन x प्लस 2 हे डाउट आहे काहीचा काय केलं मी फक्त इंटिग्रेशन प्रत्येकाला कनेक्ट केलं क्वेश्चन नंबर बाहेर काढून घेतो आता 1 अपॉन x इंटिग्रेशन तुम्हाला चांगलेच कळतं 1 अपॉन x मायनस 1 म्हणजे लॉग ऑफ x बरोबर ना आणि ते x चं पुढे 1 असेल त्याच्यामुळे तर घ्यायची गरज नाहीये याचं पण लॉग ऑफ x प्लस 1 येणार x चा 1 येतो म्हणून घ्यायची गरज नाहीये 1 ऑफ लॉग ऑफ x प्लस 2 येणार x चा 1 येतो म्हणून घ्यायची गरज नाही पुढे डेरिव्हेटिव्ह कळलं का मग काय झालं इंटिग्रेशन याचे 1 अपॉन 3 याचा आंसर येणार लॉग ऑफ x मायनस 1 प्लस 3 लॉग ऑफ x प्लस 1 प्लस मायनस मायनस 1 बाय 3 लॉग ऑफ x प्लस 2 प्लस c क्लियर आहे ओके इथपर्यंत काय वाटतं कोणाला
ओके हे फॉर्म्युला आहे 1/x चा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ x इंटिग्रेशन मध्ये माहिती असेल तुम्हाला 1/x चा इंटिग्रेशन असतो लॉग ऑफ x त्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे 1/x 1 आहे तर ते लॉग ऑफ x 1 येईल ओके याच्या पुढे तुम्हाला इथून करत काय याला सिंपलीफाई करू शकतो मी थोडं लॉग 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 असल्या कारणाने मला याच्यातून लॉग लॉग चे कॅल्क्युलेशन कॉमन काढता येतात बरोबर म्हणजे काय करता येऊ शकतं पहा याच्यात 1/3 आहे याच्यात 3 आहे याच्यात 1/3 आहे 1/3 कॉमन काढून घेऊ काढता येईल का कसं याला 3 ने मल्टिप्लाय करा याला 3 येऊन जाईल खाली बरोबर ना म्हणजे याचा खालचा 3 याचा खालचा 3 याचा खालचा 3 कॉमन आहे नाही कळलं म्हणजे मी 1/3 कॉमन काढून घेतो तुम्हाला काय होणार लॉग ऑफ एक्स मायनस वन प्लस 3 3 9 लॉग ऑफ एक्स प्लस वन मायनस लॉग ऑफ एक्स प्लस टू ब्रैकेट क्लोज आणि प्लस सी कळलं का हे याचा फायदा काय तर या 9 ला मी तुम्हाला लॉग मध्ये शिकवलंय पहा लॉगच्या समोर एक व्हेरिएबल असेल त्याच्या समोर लॉग असेल त्याच्या समोर कॉन्स्टंट नंबर असेल 10 कुठं असतो याच्या रेस टू ला घ्यायचं ना बघा याच्या वेळेला म्हणजे या 9 ला मी सॉरी लिहित होतो चालेल का एक्स एक्स प्लस वन रेस टू 9 आहे म्हणून चालेल का लॉगच्या समोरचा नंबर डॉक्टरांनी इथे येतो आता तुम्हाला हे माहिती आहे की लॉगची टर्म आहे ही लॉगची टर्म आहे लॉगची टर्म आहे लॉग जर कॉमन निघाला तर हे प्लस कशात कन्वर्ट होईल लॉग मध्ये घुसतो तेव्हा मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये येतो तर मग लॉग बाहेर निघेल तेव्हा ऍडिशन मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट होईल ना आणि हे हे मायनस डिव्हिजन मध्ये कन्वर्ट होईल नाही कळलं लॉग मध्ये घुसताना मल्टिप्लिकेशनचा ऍडिशन होते आणि डिव्हिजनची मायनस होते सो लॉग जर बाहेर निघेल ब्रॅकेटच्या तर प्लसची मल्टिप्लिकेशन होईल आणि मायनसचं डिव्हिजन होईल उलट प्रोसिजर मग काय होईल जर लॉग जर मी कॉमन काढला तर 1/3 लॉग कॉमन काढतो पाहू लॉग निघणार कॉमन सो मध्ये काय होणार ही टर्म एक्स मायनस वन हे प्लस असल्यामुळे मल्टिप्लाय होईल याला कळलं का हे आणि हे मायनस असल्यामुळे हे डिवाइड होईल याला क्लियर आहे का लास्ट वर्ग वाला सेंसर दिजे देतो आज तुम्ही प्रयत्न करू ना बता ओके करते हैं तो हा असा पूर्ण एक क्वेश्चन आहे याला म्हणतात पार्शियल फ्रॅक्शन किती मार्क्स आहे सर किती मार्क्स आहे 3 मार्क्स 3 2 मार्क्स 2 मार्क्स 2 नाही ना 3 पण ही लेवल खूप सोपी झालं म्हणजे बेसिक लेवल आहे याच्यात लेवल वाढेल लेवल काय वाढणार तिकडे ट्रिग्नॉमेट्री येणार ट्रिग्नॉमेट्री पासून थोडंसं मर्जिंग करावं लागणार मर्जिंग केल्यानंतर तुम्हाला हे वाटेल की हे पार्शियल फ्रॅक्शन आहे मग त्याला पार्शियल फ्रॅक्शन सारखं करू शकतो नेक्स्ट पॅटर्नकडे जाऊ मग किती झाले उशिरा वाटतो तुम्ही आज है ना जाऊ का पुढच्या पॅटर्नकडे 5-5 घेतो दुसरा क्वेश्चन बघा तो खालचा एक्स स्क्वेअरचा फॅक्टर असणार आता थोडं शॉर्ट मध्ये घेतो हा मी ऍडजस्ट करा होतो सेकंड क्वेश्चन आहे बाद दुसऱ्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे सेकंड पॅटर्न इंटिग्रेशन ऑफ 2x² - 3 डिवाइड बाय x² - 5 इन ब्रैकेट x² + 4 dx ओके आता थोडं इकडे नीट लक्ष द्या आपल्याकडे ना आपण कसे फॅक्टर पाहिले होते x² - a x - b बरोबर ना इथं x² आले मग टेम्पररी आपण काय करून घेऊ टेम्पररी x² ला m पकडून घेऊ m किंवा n तुम्ही काय करा बघा याचं तुम्ही क्वांटिटी इक्वेशन लिनियर इक्वेशन मध्ये केलेलं आहे ना टेम्पररी पकडून घेऊ नंतर त्याची व्हॅल्यू टाकून देऊ कारण दोन्ही ठिकाणी ना तो जर एकटा ठिकाणी राहिला असता तर घेता नसता दोघे ठिकाणी असल्यामुळे त्याला मी टेम्पररी काय म्हणतो लेट x² = m मग तुम्हाला ते ओके वाटेल का 2x² - 3 / m - 5 आणि m + 4
वाटते का ना ओके असं का करता आलं दोन्ही ठिकाणी एक्सप्लोर होता म्हणून जर तो एका ठिकाणी नाही करताय तसं आता ते नॉर्मल वाटत ना आता कसं सॉल्व्ह करतो त्याला याच नक्की काय लिहायचं 2x² - 3/m - 5 आणि m+4 याला इज इक्वल टू a अपॉन हा m मायनस फाईव्ह घेणार आणि प्लस b अपॉन m+4 घेणार कळलं का त्याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला हा न्यूमरेटर घेऊन टाकायचं डायरेक्ट 2x² - 3 आणि या a ला कोणता फॅक्टर नाहीये a जवळ कुठला फॅक्टर नाहीये m प्लस फोर नाहीये ना m मायनस फाईव्ह त्याच्याकडे होता ना खाली एकच फॅक्टर उरला आणि या b कडे कुठला फॅक्टर नाहीये m मायनस फाईव्ह आहे कळलं का किती इझी प्रकार आहे यार सर त्यांनी 2x² ला इकडे इकडे चालू पण येऊन घेतली कुठं हा तो पण टाकावा लागेल बरोबर x स्क्वेअर ची व्हॅल्यू जेव्हा सबस्टिट्यूट करणार तेव्हा येऊन टाकावी लागेल तेव्हा टाकावी सगळे एम मध्ये कन्वर्ट करा मग आता याला सॉल्व कसं करतात एकदा हा फॅक्टर झिरो घ्यायचा एकदा हा फॅक्टर झिरो घ्यायचा आठवलं का आपण काय म्हणतो इफ एम प्लस फोर इज इक्वल टू झिरो एम ची व्हॅल्यू किती मायनस फोर ते टाकायचं याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये मग काय भेटेल 2 (-4, -3) इज इक्वल टू हा फॅक्टर तर झिरो देईल येणारच नाही ना एम प्लस फोर झिरो झाला पडेल हा येणार कळलं का हा काय हा बी इन ब्रॅकेट एम मायनस एम ची व्हॅल्यू किती -4, -4, -5 कळतंय का सो ते भेटणार -8, -3 इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट -9 सो तुम्हाला भेटणार -11 इज इक्वल टू बी इज इक्वल टू -9 इकडे जाणार सो तुम्हाला बी ची व्हॅल्यू भेटणार -9 सो बी इज इक्वल टू 11/9 कळलं काय कळलं काय बेसिक लेवल त्यानंतर पुढे पहा मी काय करतो एकदा एम 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 मायनस फाईव्ह ला मी झिरो एम एम प्लस फोर ला झिरो घेतलं की एम मायनस फाईव्ह ला झिरो टाकतो एकदा इफ एम मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो देन एम ची व्हॅल्यू किती 5 ही व्हॅल्यू घेऊन याच्या सबस्टिट्यूट करा या इक्वेशन मध्ये काय मिळणार तुम्हाला 2 एम ची व्हॅल्यू किती येणार 5 - 3 इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट एम ची व्हॅल्यू 5 + 4 हा फॅक्टर येणार नाही कारण त्याच्या तो फॅक्टर ऑलरेडी आहे तो झिरो आहे कळलं का एम मायनस फाईव्ह झिरो आहे ना हा कसं नाही एवढं मुलं याच्यात तू व्हॅल्यू फाईन्ड करा सो 10 - 3 इज इक्वल टू 5 + 4 9 होणार सो 9 a सो a इज इक्वल टू 7/9 कळलं का क्लिअर आहे सो ही व्हॅल्यू घ्यायची आणि कोणती इक्वेशन टाकायची सांगितलं तुम्हाला मी यावरच्या सो ही व्हॅल्यू घ्यायच्या दोघे आणि याच्यावर टाकायच्या इक्वेशन मध्ये सो काय मिळणार 2m - 3/m - 5 आणि m+4 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 11/9 / m - 5 आणि प्लस 11/9 / m+4 कळलं हे कळलं का ए बी च्या व्हॅल्यू घेऊन सबस्टिट्यूट केला आन्सर केलं काय करतो याच्यानंतर मी इंटिग्रेट बरोबर तुम्हाला इंटिग्रेट करताना एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळं इंटिग्रेशन करताना आपल्याला एक्स मध्ये पाहिजे आपण घेतलं कशामध्ये ते वाय मध्ये मग त्याच्या तसं त्याला देऊन टाका कळलं का कारण तुम्ही तुमच्या सोयीसाठी ते एक्सपायर ला जेव्हा म्हणून घेतलंय नॅचरली तो एक्सपायर आहे ना आपण आपल्या कन्व्हिनियंट साठी केलंय ते मग इथं एम ची व्हॅल्यू काय टाकून ठेवा एक्स वर टाकून त्याला म्हटलं काय एक्स वर म्हटलं होतं ना टाकून त्याची जी व्हॅल्यू सो काय भेटेल तुम्हाला हे अशी भेटेल पहा इंटिग्रेशन आता याचं इंटिग्रेशन करतोय मी 2x² - 3/x² - 5 आणि हे भेटणार x² + 4 आणि हे dx याचं पण इंटिग्रेशन भेटेल तुम्हाला असं 7/9 / x² - 5 + इंटिग्रेशन ऑफ 11/9 / x² + 4 काय लागते मी इंटिग्रेशन सेपरेट करून टाकलं त्याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू टाकून देईल याच्यामध्ये हा 7/9 काय पाहिली घेऊ त्याला पाहिले तर हा 11/9 पण पाहिले ओके इथं करून टाक 1/(1/x) वाटत नाही का तुम्हाला 1/(x) चा फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स असतो हाच फॉर्म्युला तुम्ही शिकतो इथं हा फॉर्म्युला तुम्हाला पाहायला भेटतो ऑनली सो याचं इंटिग्रेशन काय निघेल मग 7/9 इथं राहिली की नाही
हा याचा याचा इंटिग्रेशन येणार log of x म्हणजे x square minus 5 आणि ह्या x square minus 5 चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो इथं पुढे खाली माहिती तुम्हाला तो मागच्या वेळी x होता म्हणून घेतला होता x square आता घ्यावा लागेल x चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि तो minus 5 चा 0 म्हणजे आंसर ऍक्च्युअली राहील 2x कळलं का डेरिव्हेटिव्ह घेतलाय हा कोणाचा x square minus 5 चा x square चा x चा डेरिव्हेटिव्ह 2x येतो आणि याचा 0 येतो म्हणजे 2x - 0 = 2x होईल कळते का पुढच्या नंबर घ्या किंवा याला तुम्ही दुसऱ्या याने पण सॉल्व करू शकता लॉग ऑफ एक्स करून टू एक्स करा किंवा मग याला ए स्क्वेअर आणि ते फॉर्म्युला वापरून सॉल्व करा तुमच्याकडे दुसरा पण ऑप्शन आहे असं करून सॉल्व करा आणि हा टू एक्स याच्यामध्ये टाका हा अदर ऑप्शन आहे तुम्ही याला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने पण सॉल्व करू शकता जे आपण मागे बघितले बघितले ना एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ते हा ते लॉग लॉग वाले ते बरे कोण कोण फॉर्म्युले पाहिजे इनवर्स वाले तर ते सांगा बरं आता काय असतं तो वापरा तो जास्त प्रॉपर फॉर्म्युला याच्यासाठी याच्यापेक्षा याला सिम्प्लिफाय करावं लागेल अजून पुढे या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही समजा नाही साठी इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस रूट ऑफ फाईव्ह चा होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलंय ना मी टू चा स्क्वेअर लिहिणार ना मी फोनला कळतंय का हा कुठला फॉर्म्युला वापरू इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय येतो वन अपॉन टू ए लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी वापरा इथं सो याचे इंटिग्रेशन काढू सायमन डेली से म्हणजे होणार 7/9 रफ करू का अच्छा मी तुम्हाला असं डायरेक्ट सेमटेनियसली सॉल्व करायला नाही सांगितलं तरी पण याला मी इंटिग्रेशन वन आणि इंटिग्रेशन टू म्हणतो याला इक्वेशन स्टार इक्वेशन स्टार म्हणण्यापेक्षा इक्वेशन नंबर टू म्हणून घ्या ओके टेम्पररी त्याला इंटिग्रेशन वन म्हणा आणि याला इंटिग्रेशन टू म्हणा म्हणजे इंटिग्रेशन वन इकडे सॉल्व्ह करतो इंटिग्रेशन वन म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस रूट ऑफ फाईव्ह चा होल ब्रॅकेट स्क्वेअर कळलं का डीएक्स आता फॉर्म्युला काय होता वन अपॉन टू ए ए म्हणजे काय रूट ऑफ फाईव्ह बरोबर लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस ए म्हणजे रूट ऑफ फाईव्ह आणि एक्स प्लस ए म्हणजे रूट ऑफ फाईव्ह बस सी ए सी नाही घेतले चालेल अजून आपण घेतले नाही पूर्णतः हा झाला पहिल्याचा इंटिग्रेशन कळलं का हे दुसऱ्याचा मॅटर काय आहे दुसऱ्याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय प्लसचा फॉर्म्युला आहे काय असतो इज इक्वल्स टू वन अपॉन ए टाइम इनवर्स वन अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए सो वन अपॉन ए म्हणजे वन अपॉन टू टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे एक्स आणि ए म्हणजे टू कळलं का आठवत आहे हो बेसिक लेवल आता हे दोघं घ्यायचे रिझल्ट टाकायचे बरोबर ना म्हणजे तुम्हाला आन्सर पाहिजे ना तुम्ही डायरेक्ट सबट्रॅक्ट करू घ्यायचं रफ करून करू का इंटिग्रेशन सो हे भेटणार 7/9 इन ब्रॅकेट 7/9 च्या पुढे समजा हा 1/2 रूट ऑफ फाईव्ह लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस रूट ऑफ फाईव्ह डिवाइड बाय एक्स प्लस रूट ऑफ फाईव्ह ब्रॅकेट क्लोज प्लस 11/9 याचं इंटिग्रेशन आलं होतं 1/2 टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट एक्स अपॉन टू प्लस सी कळलं का मी फक्त आय वन आय टू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तसं काही नाही केलं त्या थोडं सिम्प्लिफिकेशन करून घ्या होत असेल तर करा नाही तर नाही होत्या झालं झालं तर 1/9 कॉमन निघेल अजून काय होत नाही 1/9 म्हणजे काय 1/18 कॉमन निघेल 9 2 बरोबर सो 1/18 कॉमन काढून घ्या मध्ये होणार 7/5 लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स मायनस रूट ऑफ फाईव्ह अपॉन एक्स प्लस रूट ऑफ फाईव्ह ब्रॅकेट क्लोज प्लस इथं होणार 11 टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स अपॉन टू आणि हे ब्रॅकेट क्लोज आणि प्लस सी बस पलीकडे नाही होणार कळते का
ओके तर हे प्रोसिजर तुम्हाला कळणं गरजेचं आहे. माझा पुढे विजय काय सांगेल त्याच्यावर मी सगळी प्रोसिजर सांगणार नाही. शॉर्ट शॉर्ट मध्ये असेल आणि प्रॉब्लेम घेईल असं थांबवा म्हणजे बघा. ओके okay.